सर्वांना क्रांतिकारी जय देव, जय शिवराय, नमो बुद्धाय। कालच एक नांदेडच्या प्रकरणात मी लाईव्ह आले होते आणि त्या लाईव्हमध्ये एक मुद्दा मांडलेला होता की जो आपल्या समाजातील मुली लव जिहादकडे जास्त वळल्या जात आहेत, त्याचा शिकार होत आहे। तर हा व्हिडिओ संपल्यानंतरच, काल एफ बी लाईव्ह बंद केल्यानंतर, अकोले तालुक्यातील एका गावात आपल्या बौद्ध मुलीवरती लव जिहादाचा प्रकार घडलेला आहे। कालही सांगितलं होतं आणि आजही सांगते, मुलींनो तुम्ही आहारी जात आहात, स्वातंत्र्य सोडून दुसरीकडे अटकत चाललाय। बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, आरक्षण दिलंय, आपण का बुरख्यात जाताय? माझी कळकळीची विनंती आहे, कालचा जो प्रकार घडला अतिशय म्हणजे निंदनीय होता। मी कुठला समाज म्हणून टीका करत नाही, पण हे जे वाढते प्रकार आहेत आपल्या मुलींसोबत जास्त घडत आहेत। इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती अनोळखी लोकांसोबत चॅटिंग करणे एक टाइमपासचा मुद्दा झालेला आहे। तो जो जिहादी होता काल, तो एकच नाही, म्हणजे इतका म्हणजे भयानक प्रकार आहे। ज्या मुलीसोबत ही घटना घडली त्याचा जेव्हा मोबाईल जप्त झाला, त्याच्यामध्ये 5 ते 6 मुली होत्या, 10वीची मुलगी, 12वीची मुलगी आणि काही लग्न झालेल्या मॅरिड महिला आणि मुलं असलेल्या महिलासुद्धा, त्यांच्यासोबत अश्लील चॅटिंग बघण्यात आलेली आहे। त्यांना कोण पैसे पुरवतं ह्या प्रकार करण्यासाठी ही माहिती समोर आलेली आहे आणि खूप भयानक अशी माहिती आणि भयानक असं म्हणजे जे व्हिडिओज आहेत, अश्लील फोटो आहेत, अशा प्रकारचे एकदम घाणेरडे मी स्वतः बघितले। म्हणजे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं न्यूड फोटो मागून घेतलेले आहे आणि काल त्या माझ्या बहिणीवरती जबरदस्तीने अन्याय, अत्याचार करण्यात आलेला आहे। जर कोणाला सांगितलं तर मी ते व्हिडिओ व्हायरल करेल, तुझे फोटो व्हायरल करेल। एक भावनेच्या भरात आपल्या भगिनी ह्या गोष्टी करतात, पण विचार करत नाही की पुढे जाऊन आपलं आयुष्य काय होऊ शकतं। अहो, लग्न झालेल्या महिलांनी सुद्धा त्यांना असे न्यूड फोटोज वगैरे पाठवलेले आहे, म्हणजे इतकी धक्कादायक बात, म्हणजे अशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रात्री 2 वाजले होते त्या प्रकरणासाठी, रात्री उशिरा 2 पर्यंत थांबून आम्ही गुन्हा दाखल करून मुलीला न्याय मिळून आणि इतरही ज्या अटकलेल्या आहेत मुली त्यांनाही न्याय मिळून देण्याचं मी काम करणार आहे। मग फक्त समाज म्हणून नाही, आज जी जरी माझी भगिनी होती, माझ्या बौद्ध समाजाची मुलगी होती, ती एक बहीण होती माझी, पण असा कुठलाही प्रकार घडला तर तिथं जात आणि धर्म न बघता त्यांना ह्या कचाट्यातून कसं किंवा ह्या ब्लॅकमेलिंगपासून कसं दूर करता येईल ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आज मुली ब्लॅकमेलिंगच्या विचाराने किंवा बदनामीच्या विचाराने म्हणजे शेवटचा पर्याय घेतात, एकदम म्हणजे मरणाचा प्रयत्न हे करतात ते की मेलेलं वरण। परंतु त्या मुलीला व्यवस्थित आम्ही समजून सांगितलेलं आहे, मुलगी शिकलेली आहे, आईवडीलही शिकलेले आहेत, सगळ्यांनी त्यांनी तो पुढाकार घेतला, पोलीस स्टेशनला जाण्याचा, गुन्हे दाखल करण्याचा त्यांचा मी आदरच करणार आणि त्यांचं म्हणजे वेलकमच करणार की अशा पालकांनी पुढे यायला पाहिजे। आपण बदनामीच्या याने पाठीमागे राहतो, परंतु ह्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे। जे आपल्या मुलींचं आयुष्य बर्बाद होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। असे 2 ते 3 प्रकार मी एवढा 1-1.5 महिन्यापूर्वीच आपल्या मुलींच्या सोबत घडलेले आहेत। एक 8-15 दिवसापूर्वी एका मुलीच्या घरी गेलो, तिने ते रजिस्टर वगैरे केलं होतं, पण ती मला तेच म्हणाली मेरा अब्दुल वैसा नाही आहे। ठीक आहे, चला। तर ती एक शिक्षित आहे, कुठेतरी शाळेला शिक्षिका आहे, ती बोलली की आमच्या 8 ते 9 वर्षापासून रिलेशन आहे, आमच्या घरच्यांना मान्य, ठीक आहे, आम्ही सोडून दिला तो विषय, कारण घरच्यांना मान्य हा जबरदस्तीचा प्रश्न नाही, तर आम्ही तो विषय घेतलाच नाही। परंतु तो कालचा जो प्रकार घडलेला आहे अकोला तालुक्यात खूप म्हणजे भयानक आहे, म्हणजे असे फोटो वगैरे एखाद्याची मानसिकता ढसाळू शकते। तर मग ह्या लोकांना पाठीशी घालायला नाही पाहिजे, एक जात किंवा धर्म म्हणून मी बोलत नाही, तर असा जो प्रकार जो कोणी करेल त्याला पाठीशी न घालता त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि मुलींना कन्व्हिन्सिंग करून त्यांना पॉझिटिव्ह केलं पाहिजे।
होतात चुका, तरुण मुली आहेत, हा जो प्रकार घडतो हा जास्त इन्स्टा फेसबुक याच्यावरती ओळख काढतात, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, पैशाचं आम्ही देतात, फिरायला नेतात, पैसे वगैरे देतात मुलींना, मुलींनाही तेच पाहिजे असतं की चला आपल्याला खूप पैसे ओढवतो. पण जेव्हा ॲक्च्युअल जेव्हा त्यांच्यामध्ये जातात ते लग्न करून, मग तेव्हा कळतं की अरे काय झा होऊन बसले ते. मग जेव्हा बुरख्यात राहावं लागतं तेव्हा कळतं त्यांना. तर माझ्या सर्व भगिनी आणि बांधवांना विनंती करते, काल जो प्रकार असा घडलेला आहे, कुठेही घडला दिसला तर त्याच्यासाठी आवाज उठवा. इथं कुणी जातीभेद किंवा ह्या गोष्टीचा कधी आपण हे करत नाही. बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्ष देश बनवलेला आहे, आपण संविधानाला पकडूनच सगळ्या गोष्टी करणार आहे. पण जर आज माझ्या समाजाच्या मुली याच्यामध्ये जर पडत आहे तर मी शांत बसू शकत नाही. आणि अजून कोणी असेल लव जिहादचं झालं पण जे ख्रिश्चन धर्मांतर आहे त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप धर्मांतर होत आहे, बौद्ध धर्म सोडून लोक दुसऱ्या धर्मात जात आहे. तर माझी कळकळीची विनंती की बाबासाहेबांनी दिलेला धर्म वाचवा. आणि मुलींनाही कळकळीची विनंती करते की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं, ज्या सवलती दिल्या त्याचा उपयोग करा, चांगल्या पदावरती जा, मोठ्या मोठ्या पदावरती जाऊन अभ्यास करा, मोठे व्हा आणि आईवडिलांचं नाव मोठे पुढे करा. हे असं चुकीच्या मार्गाला लागून आपलं आयुष्य बर्बाद नका करू. काल पोलीस स्टेशन, अकोले पोलीस स्टेशनने खूप सहकार्य केलेलं आहे आमच्यासोबतच. पूर्ण 1 ते 2 वाजेपर्यंत तेही होते, बिना जेवण्याचे आम्ही तिथं थांबलेलो होतो. इतर माझ्या इतर समाजाचे किंवा माझ्या समाजाचे किंवा सगळ्याच मला भावांनी सहकार्य केलं. इतक्या सगळ्या 400-500 जमावात मी फक्त एकटी महिला होती तिथे. मी तो विचार नाही केला, कारण माझी आज बहीण वाचली, माझी मुलगी वाचली, माझा समाज वाचला, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर सर्वांना विनंती, ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.